नमस्कार शेतकरी बंधूंनो, पिकावरील कीड रोग व सर्वेक्षण सल्ला प्रकल्प अर्थातच क्रॉपसॅप अंतर्गत मी डॉक्टर अनंत लाड, सहाय्यक प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहूया सोयाबीनवरील चक्रीभुंगा व खोड कीड यांचे एकात्मिक व्यवस्थापन. आपल्याला माहीतच आहे की सोयाबीन पिकामध्ये विविध प्रकारच्या किडी या आपल्याला आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने जवळपास 300 प्रकारच्या किडी या सोयाबीन पिकावर आढळून येतात. कारण हे पिकच असं आहे की अगदी हिरवागार गालीच्या पसरल्यासारखं हे कीड पीक दिसून येतं आणि किडींसाठी अत्यंत नंदनवन असं हे पीक आहे. त्यामुळे या पिकाकडं जास्त प्रमाणामध्ये किडी या आकर्षित होतात. यामध्ये प्रामुख्याने जर का अलीकडील काळामध्ये जर का पाहिलं आपण तर पाने खाणाऱ्या अळ्यांबरोबरच चक्रीभुंगा आणि खोडमाशी या दोन किडींमुळं सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. एकट्या चक्रीभुंग्याचा जर का आपण विचार केला तर जवळपास 83% पिकाचं नुकसान करण्याची क्षमता या एका किडीमध्ये आहे. याबरोबरच जर का उशिराची पेरणी झाली असेल, विशेष करून यावर्षी पावसाला थोडासा उशीर झाल्यामुळे निश्चितच खोडमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला काही प्रमाणामध्ये दिसून येत आहे. आणि या खोडमाशीमुळं सुद्धा 30% पिकाचं नुकसान होते आणि अपेक्षित जी रोपांची संख्या आहे तीसुद्धा राहत नाही आणि पर्यायाने उत्पादनामध्ये घट येते. म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या दोन किडींकडं विशेष करून पाहूयात. आता चक्रीभुंगाच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर चक्रीभुंगा हा सोयाबीनशिवाय मूग, उडीद, चवळी, भुईमूग, मिरची, कारली इत्यादी पिकावरून आढळून येतो. चक्रीभुंगा हा अगदी मण्यासारखा, जशी आपली गळ्यातली माळ असते अगदी त्या प्रकारची अळी आपल्याला दिसून येते. आणि खोडाच्या सुरुवातीपासून ते अगदी खोडाच्या शेवटपर्यंत ही कीड या मुख्य खोडाला पोखरत जाते. आणि पोखरल्यामुळं काय होतं तर आतली जे झायलम आणि फ्लोएम असतात ज्याच्या माध्यमातून अन्नद्रव्याचं जे वहन होतं ते बाधित होतं आणि पर्यायानं त्या ठिकाणी शेंगा भरत नाहीत, शेंगा लागत नाहीत, फुलं लागत नाहीत आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. अशा प्रकारे आपण पाहू शकतो की चक्रीभुंग्याचा जो भुंगेरा आहे तो अगदी सोयाबीनचे जे काही कोळे खोड असतं किंवा शेंडा असतो त्याच्या आतमध्ये दोन्ही बाजूला चक्राकार असे वलय तयार करतं आणि त्याच्या आतमध्ये आपलं अंडं टाकतं. लंबड आकाराचे अंडे असतात, या अंड्यातनं अळी बाहेर पडते आणि अगदी ही मण गळ्यातील माळीतल्या मण्यासारखी जी माळ असते अळी असते ती त्या पूर्णतः खोडाला पोखरण्याचं काम करत असते. अशा प्रकारे दोन एखादं पान आपल्याला जर का सुकलेलं दिसलं आणि त्याच्या बाजूने दोन असे गोलाकार वलय जर का दिसले आपल्याला तर समजायचं या ठिकाणी चक्रीभुंग्याने आपलं अंडं टाकलेलं आहे. आणि हे सहजपणे आपण सर्वेक्षण करताना शेतामध्ये सुद्धा पाहू शकतो आणि त्यामुळं झाडं बऱ्याचशा अंशी वाळायला लागतात. आणि यात प्रामुख्याने झाडं जरी वाळत नसेल तरी त्या झाडाची वाढ होत नाही, त्याच्या शेंगा भरत नाही, त्या बऱ्याच अंशी काही फक्त फांद्याचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी वाळलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे यानंतर दुसरी जी कीड आहे ती म्हणजे खोडमाशी. सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर पावसाचा खंड जरी पडला किंवा जास्त प्रमाणात पाऊस झाला तर अगदी ये खोडमाशी जी आहे ती निघालेला जो मोड असतो किंवा जे लहान कोवळं रोप असतं अगदी त्या रोपावर अंडी देण्याचं काम करते आणि त्या रोपातनं अंडी देण्याचं काम करते आणि त्याच्यामधलं जे मुख्य वाढणारा खोड असतो किंवा शेंडा असतो तो मुलुलू होतो, त्याला पोखरण्याचं काम करते आणि पोखरत पोखरत अगदी शेवटपर्यंत जाते आणि अशा प्रकारे नुकसान करते. आणि ह्या ज्या दोन्ही किडी आहेत हंगामाच्या सुरुवातीपासून जे प्रादुर्भाव सुरू करतात ते अगदी काढणीपर्यंतसुद्धा या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. आता याची आर्थिक नुकसानाची पातळी किती प्रमाणात समजायची, साधारणतः चक्रीभुंग्याचं 3-5% प्रादुर्भावग्रस्त झाडे जर का एका मीटर ओळीमध्ये दिसत असतील तर आपण त्याची नुकसानीची पातळी समजतो. त्याचबरोबर खोडमाशीच्या बाबतीत 10-15% जर का झाडं आपल्याला नुकसानग्रस्त दिसली तर ही आर्थिक नुकसानाची पातळी आहे असं समजायचं. मग आता या दोन्ही किडीचं कशा प्रकारे आपण व्यवस्थापन करता येत हे सुद्धा पाहणं आपल्यासाठी गरजेचं आहे. मग या किडीसाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीनं अगदी सुरुवातीपासून लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी सोयाबीनची लागवड उन्हाळी खोल नांगरट करणं गरजेचंच आहे. कारण जे काही याचे अवशेष असतात ते मुख्यतः जमिनीमध्ये असतात. त्याचबरोबर पिकाच्या भोवती एरंडी आणि सूर्यफुलासारखे सापळा पिकंसुद्धा लावणं गरजेचं आहे. पिकाची जी लागवड आहे ती BBFच्या माध्यमातून सरीवरंभ पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्य तेवढ्या लवकर आपल्याला सोयाबीनची पेरणी करणं गरजेचं आहे. शक्यतो पेरणी ही 15 जुलैच्या नंतर करणं टाळणं गरजेचं आहे. आपली पेरणी 15 जुलैच्या अगोदर होणं ही गरजेचं आहे. पिकाची फेरपालट करणंसुद्धा गरजेचं आहे. याचबरोबर पिकामध्ये विविध सापळे असतात ते लावणं गरजेचं आहे. इंग्रजी टी आकाराचे पक्षी थांबेसुद्धा लावणं गरजेचं आहे. याशिवाय सोयाबीन पिकाच्या बीज प्रक्रियेसाठी थायमेथॉक्झॅम 30 FS ही 10 मिली प्रति किलोग्रॅम बियाणे ही बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. यासोबतच अजेस्ट्रोबिन 2.5% अधिक थायोफिनेट मिथाईल 11.25% अधिक थायमेथॉक्झॅम 25% FS 10 मिली
प्रति किलोग्राम बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया सुद्धा करणं गरजेचं आहे। हे उपाय झाल्याच्या नंतर अगदी शेवटचा उपाय म्हणून आपल्याला काही रासायनिक कीटकनाशकाचा वापर करणं सुद्धा अपरिहार्य ठरतं, कारण शेवटचा पर्याय पिकाचं नुकसान जर का होऊ द्यायचं नसेल तर रासायनिक कीटकनाशक सुद्धा वापरणं गरजेचं आहे। परंतु जर का किडीने आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली तरच या रासायनिक कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे। मग चक्रभुंग्यासाठी रासायनिक कीटकनाशक जी केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने शिफारसित केलेली आहेत, यामध्ये प्रोफेनोफास 50 EC 20 मिली, क्लोरेंटॅनिप्रोल 18.5 SC 3 मिली, थायाक्लोपिड 21.7 SC 15 मिली, इथिऑन 50 EC 30 मिली, थायमेथॅक्झॅम 12.6 + लॅम्बडा सीएल3 9.5 ZC 2.5 मिली। याशिवाय काही खोडमाशीसाठी विशेष करून जे कीटकनाशक आहेत यामध्ये क्लोरेंटॅनिप्रोल आता सांगितल्याप्रमाणे 3 मिली, इंडोक्सकार 15.8 EC 7 मिली, लॅम्बडा सीएल3 4.9 CS 6 मिली, इथिऑन 50 EC 30 मिली, आणि परत थायमेथॅक्झॅम 12.6 लॅम्बडा सीएल3 9.5 ZC 2.5 मिली या कीटकनाशकाची शिफारस करण्यात आलेली आहे। फक्त यामध्ये एकच लक्षात घेणं गरजेचं आहे, जर का आपण फवारणीसाठी पॉवर पंप वापरत असू तर या कीटकनाशकाचं प्रमाण हे 3 पट करणं गरजेचं आहे, आणि एकाच एक कीटकनाशकाची वारंवार फवारणी न करता कीटकनाशकाची फवारणीसुद्धा आपण आलटून पालटून करणं गरजेचं आहे। अशा प्रकारे जर का आपण किडींचं व्यवस्थापन केलं तर निश्चित प्रकारे आपण सोयाबीनवरील ज्या काही किडी आहेत विशेष करून चक्रीभुंगा आणि खोडमाशी याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून होणारं जे संभाव्य नुकसान आहे ते आपण टाळू शकतो। धन्यवाद।